मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षांपासून ही एक परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या एका ठराविक जातींच्या लोकांचा समूह किंवा मग जातींच्या लोकांचा समावेश नाही, तर संतांच्या सांगण्याप्रमाणे तमाम 18 पगड जातींच्या लोकांनी बनलेला हा वारकरी संप्रदाय, जी आषाढी वारी असते त्या वारीमध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं लोक एकत्र येतात. ते कुठल्या एकाच जातीचे एकाच धर्माचे नसतात, तर तमाम सर्व 18 पगड जातीचे लोक या वारीमध्ये सहभागी होतात, त्यालाच वारकरी संप्रदाय असं म्हटलं जातं. संतांच्या म्हणण्यानुसार ही लोक सगळे विविध जाती धर्मांची लोकं असतात आणि ते उत्साहाने आणि आशेने त्या वारीमध्ये सहभागी होतात, श्रद्धेनं सहभागी होतात. या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे नक्कीच वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एखाद्या जाती धर्मापुरता मर्यादित नाही किंवा मग त्याला कुठल्याही प्रकारची चौकट नाही असं स्पष्ट सिद्ध होतं. आता वारकरी संप्रदायाची जी काही व्याख्या आहे ही थोडक्यात आपण सांगितलेलीच आहेत, मात्र आता वारकरी संप्रदाय कुठंतरी मर्यादित होत असताना दिसत असल्याचं आपल्याला स्पष्ट जाणवतं. काही गोष्टी आपल्याला स्पष्ट जाणवायला लागतात. वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एखाद्या जातीचा नाहीच आहे असं संतांनी आम्हाला सांगितलेलं आणि त्याचाच दुजोरा देऊन मी बोलला. मात्र वारकरी संप्रदायाला आता कुठल्या तरी एखाद्या जाती धर्मामध्ये मर्यादित ठेवण्याचा प्रकार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वारंवार दिसायला लागतो. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं लाखोंच्या संख्येनं आंदोलन मुंबईकडे कूच करत आहे. जरांगेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन मुंबईकडे जात आहे. ते आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे आणि या मधल्या काळामध्ये जेव्हापासून मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन उभं राहिलं, म्हणजे अंतर्वाली सराठीपासून, तेव्हापासून मराठा विरुद्ध OBC आता वाद पेटलेला आहे. आणि हा वाद त्या आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो वाद संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रकर्षानं जवळून पाहायला मिळाल्या. मनोज जरांगे मराठा समाजाचं आंदोलन करतायत, नेतृत्व करतायत, तर दुसरीकडे OBC समाजाचं नेतृत्व राजकीय लोक करतायत आणि त्यांच्यामुळे OBC विरुद्ध मराठा असा वाद उफाळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक व्हिडिओ आहे, नारायणगडाचे मठाधिपती आहेत शिवाजी महाराज, त्यांचा व्हिडिओ आहे. ते एका कीर्तनामध्ये बोलत असताना काही शब्द प्रयोग करतात आणि वारकरी संप्रदायाला विशिष्ट वेगळी मर्यादा आणि चौकट लावण्याचा प्रयत्न करतात. ते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे, कारण त्या व्हिडिओमध्ये ते सांगतात की वारकरी संप्रदायामध्ये आम्ही तुकारामांना पाहिलं नाही, ज्ञानोबारांना पाहिलं नाही, या संतांना पाहिलं नाही आणि सगळ्यांना तुम्हाला जर पाहायचं असतील तर तुम्हाला आंतरवाली सराठीमध्ये जावं लागेल आणि तिथं जाऊन मनोज जरांगे पाटलांना पाहावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सगळे साधू संत आठवतील आणि त्यांच्यामध्ये तुम्ही सर्व साधू संत पहा, अशा प्रकारचं त्या महाराजांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जो तुझ्यासाठी काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणावं. आपण ज्ञानोबा रायाला पाहिलेलं नाही, तुकाराम महाराजाला पाहिलेलं नाही, नगद नारायण बाबाच्या परंपरेला पाहिलं नाही, मच्छिंद्रनाथनाला पाहिलं नाही, आपण साधूला पाहिलं नाही. तुम्हाला जर साधूलाच पाहायचं असेल तर सराट्या अंतरवालीला जा आणि जरांगे पाटील हेच साधू आहेत, हेच साधू आहेत. दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपला प्राण पणाला लावला. खरं तर वारकरी संप्रदाय हा कुठल्याही एखाद्या जाती धर्माचा नाही हे मी अगोदरच नाही, म्हणजे मी नाही सांगितलेलं आहे, तर हे संतांनी सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी अगोदर सांगितलेलं आहे, पुन्हा मला सांगायची तीच वेळ आहे की संतांनी सांगितलेल्या शिकवणीप्रमाणे वारकरी संप्रदाय कुठल्याही एका जाती धर्माचा नाही आहे. मात्र आता तो कुठेतरी एखाद्या जाती धर्माच्या चौकटीमध्ये बांधण्याचं काम हे अशा लोकांनी केलेलं आहे. खरं तर जरांगे यांचं नेतृत्व आणि यांची जी काही मागणी आहे ती रास्त आहे. जरांगे समाजाची मागणी घेऊन पुढं जात आहेत हे कौतुकास्पद आहेच, ते प्रेरणादायीसुद्धा आहे. मात्र जरांगेंना किंवा मग जरांगेंमध्ये कुठला तरी साधू संत ज्ञानोबा राय तुकोबा राय हे त्यांना त्यांच्यामध्ये पाहायचं काहीही कारण नाही. ते एका विशिष्ट जाती धर्माच्या समूहाचं आंदोलन नेतृत्व करतायत, ते कौतुकास्पद आहेच, मात्र संतांची आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. ज्ञानोबा रायांची, तुकाराम महाराजांची आणि जरांगेंची कुठल्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही. मात्र हे शिवाजी महाराज एका कीर्तनाच्या फळामध्ये आणि नारदाच्या गादीवर अशा प्रकारचे शब्द प्रयोग करतात. जरांगेंचं आंदोलन वेगळं आहे, वारकरी संप्रदाय वेगळा आहे, अध्यात्म वेगळा आहे
आणि या सगळ्या गोष्टींना एकत्र आणण्याचं काम जे आहे ते शिवाजी महाराज करत आहेत. खरं तर वारकरी संप्रदाय हा सर्व धर्मांचा आहे, मी अनेक वेळा सांगितलं आहे, संतांनीसुद्धा हीच शिकवण आहे सांगितलेली आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा विसर या अशा महाराजांना पडत चाललेला आहे. आणि उभ्या कीर्तनामध्ये खरं तर शिवाजी महाराजांच्या या कीर्तन सोहळ्याला फक्त मराठा समाजाचेच लोक उपस्थित होते का? तर नाही, तमाम इतर जाती धर्माचे लोकसुद्धा त्या कीर्तनाला उपस्थित होते आणि असतात. नारायणगडावर नतमस्तक होण्यासाठी तमाम आठरापगड जातीचे लोक त्या ठिकाणी जातात. अशी सगळी शिकवण, असा सगळा इतिहास असताना कुठेतरी कीर्तनावर म्हणजे वारकरी संप्रदाय आणि या आंदोलनाचा काहीही तीळ मात्र संबंध नाही. ठीक आहे, तुम्ही जरी शिवाजी महाराज, जरी तुम्ही मराठा असलात तरी तुम्हाला काही बंधन आहेत. ठीक आहे, तुम्ही त्या गडावर कुणी नसतात मग तुमचं बोलणं योग्य होतं. मात्र तुम्ही वारकरी संप्रदायाचं नेतृत्व त्या ठिकाणाहून करतायत. तुम्ही वारकरी संप्रदायाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी उभा आहेत. तुमच्याकडं सगळी लोकं असे डोळे लावून बसलेले असतात. त्यात फक्त आणि फक्त मराठा समाजाचे लोक नसतात, इतर जाती धर्माचे लोकसुद्धा असतात. मग तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं राजकारण आणता कामा नये, मात्र तुम्ही ते केलं आहे. आता खरं तर वारकरी संप्रदाय आणि हे आंदोलन याचा काहीही दूरदूर संबंध नाही. खरं तर नारायणगडावर सर्व जाती धर्माचे लोक जातात आणि तिथं नतमस्तक होतात. मात्र आता शिवाजी महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे नारायणगड हा फक्त मराठा समाजाचाच आहे असं गृहित धरायचं का? आणि याचं उत्तर मला वाटतं नारायणगडाचे मठाधिपती आहेत शिवाजी महाराज, त्यांनी दिलं पाहिजे. सोशल मीडियावर या शिवाजी महाराजांचे वाफाडे काढले जात आहेत, ते स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नारायणगडाचे जी काही शिवाजी महाराज आहेत त्यांच्याबद्दल उद्गार काढला जातो आहे ओबीसी समाजाच्या लोकांकडून. मला या ठिकाणी कुठल्याही जुनी समाजामध्ये वाद लावायचा नाही, मात्र एकोप आणि सलोखा ठेवण्याचं काम या महाराज लोकांचं आहे. यांच्या एका शब्दावर लाखो करोडो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि लाखो करोडो रुपयेसुद्धा त्या गडावर देतात. ते फक्त देणारे फक्त मराठा समाजाचेच लोक नसतात, तर इतर जाती धर्माचे लोकसुद्धा नारायणगडाला देणगी देतात. मग तुम्ही त्या नारायणगडावरून एखाद्या समाजाची तरफदारी किंवा मग एखाद्या समाजाचा प्रचार प्रसार कसा काय करू शकता, हा सवाल आता ओबीसी समाजाचे लोक विचारायला लागलेत. आणि शिवाजी महाराजांच्या या वक्तव्यानंतर नारायणगड हा फक्त मराठ्यांचाच आहे असं आता समजायचं का, असा सवाल उपस्थित झाला आहे. याचं उत्तरसुद्धा शिवाजी महाराजांनी तात्काळ देणं गरजेचं आहे.